सनस्क्रीन विषयीचे अनेक प्रश्न मी तुमच्या डोक्यात घातलेले होते. आज या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ज्या वेळेला आपण सनस्क्रीनचा विचार करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण सनस्क्रीन कसं वापरणार आहोत आणि उन्हाळ्यात आपण आपली त्वचेची काळजी कशी घेणार आहोत. मला असं वाटतं सनस्क्रीन समजून घेण्यापूर्वी आपण समजून घ्यायला हवं आपली त्वचा कशी आहे, आणि त्याही पूर्वी उन्हाळ्याविषयी आणखीन एक महत्त्वाची सूचना. उन्हाळ्यामध्ये घाम खूप येत असतो, त्वचेद्वारे आपलं शरीर बऱ्यापैकी डिहायड्रेट होत असतं, आणि म्हणून उन्हापासनं पूरक संरक्षण जर मिळवायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवसाला कमीत कमी 3 लिटर पाणी आपण पितो आहोत याकडे लक्ष ठेवा. पाण्याचं प्रमाण शरीरात पूरक प्रमाणात असेल तर सनबर्न्सची भीती कमी व्हायला लागेल. आणि मग दुसरा विषय येतो ती आपली त्वचा कशी आहे, ड्राय आहे, ऑइली आहे, नॉर्मल आहे. आणि मग त्वचा प्रकारानुरूप आपल्याला बघायला लागतं की आपण काय करायला पाहिजे, सनस्क्रीन्स वापरायला पाहिजेत की सनब्लॉक वापरायला पाहिजे, कुठले आणि किती वापरायला पाहिजे. आणि मग हा प्रश्न पहिल्यांदा माझ्या नजरेच्या टप्प्यात येतो की कुठल्या त्वचेला जास्त प्रमाणामध्ये सनबर्न्स येतात, ड्राय स्किनला की ऑइली स्किन. आणि असा प्रश्न विचारला की बहुतेक वेळेला मला उत्तर दिलं जातं की ड्राय स्किन पटकन भासते. छे, लक्षात घ्यायला हवं की अगदी साधं स्वयंपाकघरातलं उदाहरण घ्या की वांगं जर गॅसवर भाजायला ठेवलेलं असेल तर कोरडं वांगं पटकन भाजलं जाईल की तेल लावलेलं वांगं. आणि मग लक्षात येतं अरे तेल लावलेलं वांगं पटकन भाजलं जातं. अगदी तव्यावर साधी पोळी ठेवली तर पोळी परतताना असं लक्षात येईल की पराठा करायला घेतला आणि बाजूने तूप सोडलं की हा पराठा भराभर भाजला जातो, म्हणजे तेलकटपणा सूर्यकिरणांमधलं UVB किरण झपाट्यानं ऍब्सॉर्ब करू शकतो आणि त्याच्यामुळे तेलकट स्किन जास्त पटकन रापली जाते, टॅन होते, आणि तेलकट स्किनला जास्त प्रमाणामध्ये सनबर्न्स पण येण्याची शक्यता असते. आणि म्हणून दुसरा एक अतिशय महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायला हवा की त्वचेमध्ये जेवढं जास्त मॉइश्चर असेल तेवढी आपली त्वचा कमी भाजला जाईल. म्हणजे अगदी एक ओला पापड आणि वाळलेला पापड दोन्ही भाजायला घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की वाळलेला पापड पटकन व्यवस्थित भाजला जातो कारण त्यात मॉइश्चर नसतं. असंच त्वचेचंही घडत असतं. जर त्वचेमध्ये पूरक प्रमाणामध्ये मॉइश्चर असेल तर सनबर्न्स आणि टॅन आपल्याला खूप येणार नाही हे आपण समजून घ्यायला हवं. आणि म्हणून त्वचेमध्ये पहिले मॉइश्चरचं प्रमाण वाढवून म्हणजे ऑइल फ्री मॉइश्चरायझर्स वापरून मग सनस्क्रीन्स जर आपण वापरली तर आपल्याला निश्चितच फार सुंदर परिणाम आपल्या त्वचेवरती देता येतील. आणि मग जेव्हा आपण सनस्क्रीन्सचा विषय हातात घेतो त्यावेळेला सगळ्यात पहिली लक्षात घ्या गोष्ट की अतिशय सौम्य सनस्क्रीन्स म्हणजे ज्या सनस्क्रीनचा pH 15 पेक्षाही कमी आहे अशी सनस्क्रीन भारतासारख्या देशामध्ये वापरायला पूर्णपणे अयोग्य आहेत कारण त्याच्यामध्ये UV किरण पुरेशा प्रमाणामध्ये फिल्टरच होणार नाही. दुसरी गोष्ट, सनस्क्रीन कधीही निवडताना पहिली गोष्ट बघा की हे ट्रान्सपरंट सनस्क्रीन आहे की ओपेक सनस्क्रीन आहे. आणि जर हे ट्रान्सपरंट असेल तर मला असं वाटतं की तुमच्या त्वचेला UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून पुरेसं संरक्षण मिळणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपण सनस्क्रीन निवडत असतो तेव्हा सनस्क्रीन हे ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन असायला हवं. ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन म्हणजे काय तर सनस्क्रीनमध्ये कुठले घटक पदार्थ वापरलेले आहेत हे वाचल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की तुम्ही वापरताय ते सनस्क्रीन कसं आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीनचा अर्थ असा की हे सनस्क्रीन तुम्हाला UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण देत असतं, मात्र दोन्ही किरणांना इनहिबिट करण्यासाठी सनस्क्रीन मध्ये असलेले घटक पदार्थ दोन वेगळ्या स्वरूपाचे आहेत, म्हणजे झिंक ऑक्साईड किंवा टायटेनियम डायऑक्साईड. हे दोन घटक पदार्थ UVA किरणांपासून तुमचं संरक्षण करतात. आणि म्हणून सनस्क्रीन घेताना आवर्जून बघा की तुमच्या सनस्क्रीन मध्ये झिंक ऑक्साईड आणि टायटेनियम डायऑक्साईड हे दोन पदार्थ आहेत का. आणि ज्या वेळेला UVB किरणांचा विषय निघतो तेव्हा मला तुम्हाला एक अतिशय सुंदर घटक सांगायचा आहे, तो म्हणजे डाय ऑक्टिल मिथॉक्सी सिनामेट. मला कळतंय की या कार्यक्रमात बोलताना अशी सायंटिफिक नावं बोलल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन होईल, पण त्याच वेळेला प्रत्येकाला याविषयी जागरूक करून नेमकं मी सनस्क्रीन किंवा सनब्लॉक कुठला वापरायचा याविषयी जागरूकता येणंही गरजेचं आहे. आणि म्हणून परत लक्षात घ्या
डाय ऑक्टिल मिथॉक्सी सिनामेट हे एक असं घटक द्रव्य आहे ज्याच्यामुळे तुमच्या त्वचेचं UVB किरणांपासून संरक्षण होत असतं. आणि ज्या सनस्क्रीन किंवा सनब्लॉकमध्ये डायऑक्टिल मिथॉक्सी सिनामेट, टायटेनियम डायऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड हे तीनही पदार्थ इन्कॉर्पोरेट केलेले असतील ते सनस्क्रीन किंवा सनब्लॉक मला असं वाटतं ब्रॉड स्पेक्ट्रम आहेत आणि तुमच्या त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. सनस्क्रीन किंवा सनब्लॉकची आणखीन एक ओळख आहे. सनस्क्रीन किंवा सनब्लॉक जेव्हा तुम्ही वापरत असता तेव्हा लक्षात घ्या की चेहऱ्याला लावल्यानंतर सनस्क्रीन किंवा सनब्लॉकचा एक मॅट फिनिश तुमच्या चेहऱ्यावर यायला हवा. तुम्ही जर सनस्क्रीन लावल्यानंतर एक चकाकी आणि ग्लो येत असेल तर हे इंडिकेट करतं की तुमच्या त्वचेचं पूरक प्रमाणात संरक्षण होणार नाही आहे. कारण झिंक ऑक्साईड आणि टायटेनियम डायऑक्साईड पूरक प्रमाणात ज्या वेळेला तुमच्या सनस्क्रीनमध्ये असतात तेव्हा तुमच्या त्वचेला एक सुंदर मॅट फिनिश येतो. शायनिंग येत नाही. शायनिंग आलं तर तुमची स्किन रापण्याचं प्रमाण जास्त वाढेल. आणि म्हणून सनस्क्रीन निवडताना एक गोष्ट अतिशय महत्त्वाची ती म्हणजे चेहऱ्याला सनस्क्रीन किंवा सनब्लॉक लावल्यानंतर तुमचा चेहरा मॅट फिनिश दिसायला हवा, त्याच्यावरती चकाकी येता कामा नये. या गोष्टींची जाणीव ठेवून सनस्क्रीन आणि सनब्लॉक नेमका आपण कसं लावायचं, त्वचेवर लावल्यानंतर याचे परिणाम कसे होणार आहेत आणि लावताना आपण काय काळजी घ्यायची हे आपण परत बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर रूपदाय कार्यक्रमात.